नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनेलवर सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकोणावीस प्रश्नपत्रिका सेट सी मित्रांनो आज पिंपरी चिंचवड पोलीस कार्यालयाचा जो काही पोलीस शिपाई पदाचा पेपर झाला दुपारी तीन ते साडेचार दरम्यान आणि या पेपरमध्ये आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी या विषयाचे आलेले सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरित सबस्क्राईब करून घ्या चालू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त मराठी या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत नंतर लगेचच मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान जी केचे प्रश्न देखील वर आधारित आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर चालू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न क्रमांक एक चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण संत तुकाराम संत नामदेव संत चोखामेळा संत सोपानदेव तर योग्य उत्तर असेल चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक आहेत संत ज्ञानदेव संत ज्ञानेश्वर महाराज आहे।। हे आहेत मित्रांनो हा प्रश्न मराठीचा नव्हता सामान्य ज्ञानाचा होता परंतु मराठी साहित्याशी रिलेटेड होता म्हणून आपण या ठिकाणी घेतला चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक संत ज्ञानदेव हे योग्य उत्तर असेल पुढे पाहूया प्रश्न क्रमांक तेरा सविता या शब्दाचा अर्थ काय पर्याय चंद्र सूर्य गुरु शुक्र तर मित्रांनो सूर्य हे याचं योग्य उत्तर असेल सविता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूर्य प्रश्न क्रमांक चौदा कागद या नामासाठी कोणती विशेषण लागू पडणार नाही चौकोनी रंगीत उंच कोरा तर या ठिकाणी कागद या नामासाठी कोणती विशेषण लागू पडणार नाही तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन उंच हे लागू पडणार नाही प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी शोकदर्शक नसलेला शब्द कोणता अरे रे अगाई हाय हाय अ हा हा तर या ठिकाणी शोकदर्शक नसलेला शब्द आहे तो म्हणजे अ हा 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 शोकदर्शक नसलेला शब्द होय प्रश्न क्रमांक सोळा अपूर्ण म्हण पूर्ण करा काखेत टिंब टिंब गावाला वळसा सर्वांनाच माहिती आहे काखेत कळसा निगावाला वळसा पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सतरा खालील शब्दामधून क्रियापद नसणारा शब्द कोणता कडू रडतो पाहतो झोपला तर या ठिकाणी रडतो पाहतो झोपला ही क्रियापद आहेत तर मित्रांनो कडू हे विशेषण आहे त्यामुळं प्रश्न क्रमांक सतराचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हे आहे प्रश्न क्रमांक अठरा नाचरे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत पर्याय क्रमांक एक त्र्यंबक बापूजी ठोंबरे विदा करंदीकर बाभ बोरकर ग मांडगुळकर तर नाचरे मोरा ही जी बालकविता आहे ती आहे गजानन दिगंबर मांडगुळकर या कवीची या सरांची त्यामुळं याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठराचं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणावीस तिने पुस्तक आणले या वाक्यातील प्रयोग कोणता कर्तरी कर्मणी भावे यापैकी नाही तर बघा मित्रांनो तिने पुस्तक आणले आणले हे क्रियापद असेल पुस्तक हे कर्म असेल आणि तिने हे कर्ता असेल आणणारी ती ती कोणावर क्रिया करायली तर ती पुस्तकावर क्रिया करायली म्हणून पुस्तक हे कर्म असेल तर या ठिकाणी बघा सरळ सरळ शर्र कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे कर्ताला जर प्रत्यय लागलेला असेल आणि कर्म जर प्रथमांत विभक्तेमध्ये असेल तर तो असेल तुमचा कर्मनी प्रयोग आणि योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीसचं पर्याय क्रमांक दोन कर्मनी प्रयोग ते कसं तर बघा तिने पुस्तक आणले तर या ठिकाणी कर्माचा आपण लिंग बदलूया तिने वही आणली असं होते तिने ग्रंथ आणला असं होते म्हणजे कर्माच्या तंत्राप्रमाणे क्रियापद बदलते म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर असेल कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक एकोणावीसचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कर्मणी प्रयोग हे आहे पुढे पाहूया प्रश्न क्रमांक अडतीस सीतेला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते लाल फूल सीतेला आवडते योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक लाल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी उभयनवयी अव्य नसणारा शब्द कोणता परंतु जो म्हणून आणि योग्य उत्तर असेल जो जो हे उभयन्वयी अव्यय नाही मित्रांनो तर जो हे काय असेल तर हे सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक चाळीस अध्यक्ष या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पर्यायातून निवडा तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अध्यक्षा अध्यक्ष याचं लिंग बदल असेल अध्यक्षा पर्याय क्रमांक एक हे काय असेल योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आजी पोथी वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा रीती वर्तमान काळ रीती भविष्य काळ रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ तर याचं योग्य उत्तर असेल रीती भूतकाळ तर बघा मित्रांनो या ठिकाणी त प्लस असे असं जर आलं म्हणजे या ठिकाणी सहायक धातू साधित जर त असेल आणि सहाय्यकारी क्रियापद जर असे असेल असं संयुक्त क्रियापद आलं तर तो असेल भूतकाळ आणि काळाच्या ट्रिक्सचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना काळ जमत नाही त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यावा आजी पोथी वाचत असे याचं योग्य उत्तर असेल रीती भूतकाळ प्रश्न क्रमांक बेचाळीस विद्वान या शब्दाची स्त्रीलिंगी रूप कोणते तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार विदुषी विद्वान याचं रूप विदुषी हे येईल गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे तर तो अरबी या भाषेतून मराठीत आलेला आहे पुढे पाहूया प्रश्न क्रमांक चौसष्ट ज्या वर्णांचा उच्चार स्वातंत्र्यपणे होत नाही त्यांना काय म्हणतात स्वराधी स्वर व्यंजने जोडाक्षर याचं योग्य उत्तर असेल व्यंजने ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात प्रश्न क्रमांक पासष्ट खालीलपैकी कोणता सण श्रावण महिन्यात येत नाही नागपंचमी वटपौर्णिमा श्रीकृष्ण जन्माष्टमी रक्षाबंधन तर श्रावण महिन्यात येत नसणारा सण सन जो आहे तो म्हणजे वटपौर्णिमा हा होय प्रश्न क्रमांक सहासष्ट खालीलपैकी प्राणी पक्षी व त्यांचा निवारा यात चुकीची जोडी कोणती आहे उंदीर बीळ मुंगी वारूळ गाय गोठा मधमाशी फूल तर मधमाशी फूल हे चुकीचं आहे मधमाशी पोहळ किंवा मोहळ हे त्याचं उत्तर असेल त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे चुकीचं आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट खालीलपैकी जोड शब्द असलेला पर्याय कोणता भावजय जलतरण चुक भूल तापमान तर योग्य उत्तर असेल भूल प्रश्न क्रमांक अडुसष्ट खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता तांदूळ चिमणी पोलीस कढई तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चिमणी प्रश्न क्रमांक एकोणसत्तर मुले अभ्यास करतात या वाक्याचा प्रकार कोणता प्रश्नार्थी नकारार्थी होकारार्थी यापैकी नाही मुले अभ्यास करतात याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन होकारार्थी हे पुढे पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर गीतांजलीचे लेखक कोण आहेत बकीमचंद्र चॅटर्जी रवींद्रनाथ टॅगोर अरविंद घोष राजाराम मोहन रॉय तर गीतांजलीचे लेखक आहेत रवींद्रनाथ टॅगोर जो आशिया खंडातील ज्या माणसाने आपल्याला पहिला नोबेल पारितोषिक मिळवून दिलं तेच रवींद्रनाथ टॅगोर हे गीतांजलीचे काय आहेत लेखक का आहेत हे सुद्धा जीएसचा प्रश्न होता पण आपण तो मराठीमध्ये घेतला साहित्याशी रिलेटेड असल्यामुळं त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणनव्वद मराठीचा आहे एकोणनव्वदावा रस्ता या नामासाठी कोणती विशेषण लागू पडेल स्वच्छ शूर गोड लाजरा तर योग्य उत्तर असेल स्वच्छ रस्ता स्वच्छ हे प्रश्न क्रमांक एकोणनव्वदचं काय असेल योग्य उत्तर असेल पुढे पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नव्वद देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दासमूहासाठी योग्य शब्द कोणता नंदादीप दीपस्तंभ लामण दिवा आकाशदीप तर योग्य उत्तर असेल देवापुढे सतत जळणारा दिवा त्याला नंदादीप असे म्हणतात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव गाफील राहणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता तर योग्य उत्तर असेल बेसावध राहणे म्हणजेच गाफील राहणे प्रश्न क्रमांक ब्याण्णव नाईन्टी टू खालीलपैकी उभय खालीलपैकी उभय वचनी शब्द कोणता उभय वचनी म्हणजे दोन लिंगात येणारा शब्द कोणता सैनिक पुस्तक तिकीट कुटुंब तर बघा या ठिकाणी उभयवचनी शब्द जो आहे तो उभयवचनी शब्द म्हणजे जो शब्द दोन लिंगामध्ये येतो ते म्हणजे उभयवचनी शब्द होय आणि त्याचं योग्य उत्तर असेल पुस्तक प्रश्न क्रमांक त्र्याण्णव खालीलपैकी विसंगत जोडी कोणती शंभर वर्ष शताब्दी महोत्सव पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव या तिन्ही जोड्याबरोबर आहेत मित्रांनो पंच्याहत्तर वर्ष हिरक महोत्सव हे चुकीची जोडी आहे पंच्याहत्तर वर्षांनी होणारा उत्सव म्हणजेच अमृत महोत्सव होय आणि साठ वर्षांनी होणारा उत्सव म्हणजे हिरक महोत्सव होय त्यामुळे त्र्याण्णवचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ही चुकीची जोडी विसंगत जोडी असेल खालीलपैकी अशुद्ध असणारा शब्द कोणता वार्षिक दुष्काळ निरीक्षण आणि खेळाडू तर अशुद्ध शब्द जो आहे तो वार्षिक हा आहे या ठिकाणी तर अशा प्रकारे मित्रांनो ही होती आज झालेली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची पोलीस शिपाई या पदाची प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे आपण पाहिलेली आहेत या भागामध्ये आपण मराठी या विषयाची संपूर्ण उत्तरे पाहिलेली आहेत तुम्हाला जर याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता मित्रांनो पुढील एका तासाच्या आत आपण या ठिकाणी आज झालेला जो काही पिंपरी पुलि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा जो काही पेपर आहे त्यामधील सामान्य ज्ञान जी केचे प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो असंच नवनवीन व्हिडिओ मिळविण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेविषयी लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरित सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय हिंद